झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर तुमच्या सप्याईचा बहुत बहुत स्वागत। अजी या झाडी बद्दल का सांगू, इथे जसा कास्तकार महत्वाचा आहे तसा गावातला कष्टिक माणूस भी। खरा सांगावाचा तर झाडीतल्या गावगड्यानं बोलले डगर केला जी। झाडी बोली जगवलं वाढवलं ते शेताच्या धुऱ्यावर राबणाऱ्या जंगलामध्ये काम करणाऱ्या झाडीतल्या माणसाने। का आहे झाडी बोलीची खासियत मालूम करून घेऊन या बोलीचे जाणकार डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांच्याकडून। तुझ्या साड्यावर साड्या घेणं काही कमी होयच नाही, किती केडा सांगतो। झाडी बोलीच्या लोकसाहित्याची ही झलक भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यात बोलली जाणारी ही भाषा। मी माझ्या पैशाने साडे गिडे घेते, नाहीतर ते पोस्टमास्टर साहेब आणून देते। बोले बोलाचा काही अधिकार नसे, समजला। सीमा प्रदेश मिळून ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या आहे 62 लाखांच्या आसपास। झाडी बोलीत लोकसाहित्याचं अपार भांडार आहे। एवढंच नव्हे तर इथे दरवर्षी या भाषेचं साहित्य संमेलन सुद्धा भरवलं जातं। प्रथम पुरुषी एकवचनात मी केलू मी धरलू अशी उकारांत क्रियापद ही या भाषेची खासियत। मराठीचा आद्य गद्य ग्रंथ लीळाचरित्र समजला जातो। या ग्रंथामध्ये अनेक लीळा या झाडीपट्टीत घडलेल्या आहेत। डाकराम सुकळी या ठिकाणी चक्रधारांनी वाघाला हाकललं अशा प्रकारची लीळा त्या ठिकाणी दिसते। त्याचप्रमाणे शब्दांची अनेक रूप आपल्याला लीळाचरित्र आणि आपला आद्य ग्रंथ मराठीतला विवेक सिंधू यामध्ये आढळतात। ही बोली हिंदी पट्ट्याच्या जवळ आहे, त्यामुळे हिंदीचा फार मोठा प्रभाव या बोलीवर आपला आढळतो। महत्त्वाचं म्हणजे या बोलीमध्ये अळचा उच्चार नाही, अळचा उच्चार हा अनेकदा र असा होतो। याशिवाय या बोलीमध्ये न आणि न यापैकी जो मोठा न किंवा बाणाचा न आहे तो नसतो, त्यामुळे कान आणि बाण हे दोन्ही शब्द सारखे उच्चारतात, बाण कान अशा उच्चारले जातात। याशिवाय एक मोठा फरक लक्षात येतो आपल्याला की च आणि च या दोघांमधला फरक या बोलीमध्ये नाही, त्यामुळे चांगलाऐवजी चांगला किंवा चोर अशा प्रकारचे विचित्र उच्चार आपल्याला ऐकायला मिळतात। या बोलीवर दक्षिणेतल्या द्रविडी संस्कृतीचा आणि प्रामुख्याने गोंडी भाषेचा प्रभाव अधिक दिसतो। आपल्याकडे हत्ती याचं हत्तीवर असं आपण सामान्य रूप करतो, पण झाडी बोली सड हत्त्यावर किंवा नंदी नंदीवर असं न करता नंद्यावर करते आणि ही तिची वैशिष्ट्य आपल्या बोलीत दिसतं। अव्यय वापरतो ती तिची स्वतःची आहेत, म्हणजे जर आपल्याला क्रियाविशेषण अव्ययाचा उपयोग करायचा असेल तर आपल्याकडे पटकन शब्द आहे मराठीत। झाडीपट्टी झाडी बोली याकरता 5 विशेषण क्रियाविशेषण ही बोली तयार करते, म्हणजे मी तो काम पटणारी केलो, मी तो काम पटना केलो, मी तो पटकन केलो आणि मी तो काम पटोपटो केलो, अशा प्रकारे 4-5 प्रकारे एकाच शब्दाचं विशेष ते वापरत असत। ताळोबाच्या नागझिऱ्याच्या बनात घुमते वाचा, बासाच्या घनरांजी तुनाल येई बोल मायेचा, गात रोवना तसाच चुरना बोले ये ओ संजो, हर हर बोला महादेव या गाण्याल सुर देजो, सात पुळ्याच्या कपीत लुकली पार्वत गौरा भोरी, जय बोला जय झाडी जय बोला जय माझाडी। झी 24 तास एक पाऊल पुढे।